नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी अहमदनगरच्या कर्जत इथं प्रतीक उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात नुपूर शर्माचा फोटो लावल्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवारला नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे साहेबराव कोकणी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत साहेबराव काय नेमकं कारण आहे या हल्ल्याच्या मागचं काय तपशील पोलीस तपासातून समोर आलाय सर या प्रकरणामध्ये जो सनी पवार जो आहे त्याच्यावरती चार तारखेला सायंकाळी हल्ला आला होता त्याच्यामध्ये काही युवक दहा ते पंधरा हल्ला केला होता त्यामध्ये तिला दबर मारहाण झाली होती त्याच्यावरती अहमदनगरच्या शासकीय उपचार सुरू आहेत तिला नंतर केलेले खासगी रुग्णालयामध्ये परंतु हा सनी पवार जो आहे सनी पवार आणि याच्यामधले जे आरोपी जे आहेत समोरचे आरोपी त्याच्यामध्ये काही दिवसापूर्वी भांडण आले होते आणि तसे एक एफ आय आर कर्ज पोलिसांच्या पोलिस ठाण्यामध्ये दाखल आहे परंतु ज्यावेळेस ही सनी पवारच्या मित्रांनी एफआयआर दिलेली आहे त्या एफ आय आर मध्ये असा उल्लेख आहे जर तुम्ही निरूप शर्मा यांचं काम करता त्याचा फोटो तुम्ही फेसबुक वा इंस्टाग्राम ठेवतात म्हणून तुम्हाला आम्ही ठेवणार नाही तुझा कोल्हे करू असं एफ आय आर मध्ये नमूद केलं आहे परंतु या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन आरोपींना अटकलेल्या आहेत आणि बाकीच्या रोज आरोपींची नावं समजले असून ते फरार आहेत या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस दोन्ही अँगलने तपास करता की यांची पूर्वीची भांडणं होती का ती खरंच याच्यामध्ये इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती पोस्ट ठेवली म्हणून मारण झाली परंतु पोलिसांच्या प्रमुख याच्यामध्ये असं दिसतंय किंवा किंवा असं दिसतंय की याच्यामध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती नुपू शर्माची पोस्ट या जो आहे नव्हती असं पोलीस दोन्ही तपास धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल पोलीस तपासातून या प्रकरणातलं तथ्य नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असेल कारण अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे या तरुणावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या मागचं नेमकं कारण शोधून काढणं पोलिसांच्या समोरचं एक आव्हानाचं आहे